हादरा भेटतो है। पैडी अभी मात्र माघारी जो पहा पैडी महत्वाचा फलंदाज है नवला स्पोर्ट जिंती संघाचा बोन म्हटलं तरी चालेन ज्याला मात्र बैकफूट वर जाऊन फटका खेळण्यासाठी भाग पडलं। दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आयोजन कक्षा मध्ये नाहीये पहा मित्रांनो कारण की एक दोन रनांची चूक झाल्यानंतर मग या गोष्टीसाठी मॅच थांबली जाते। प्लीज वारंवार तुम्हाला विनंती असेल प्लीज। तर नक्कीच या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। बाचोली संघ यूट्यूब माध्यमातून जो स्कोर दाखवला गेला तो चुकीचा अपडेट झाला होता, एक धाव कमी अपडेट झाली होती, तर टोटल स्कोर 23 आहे हे आपण चेक करायचं आहे। स्कोरबुक घेऊन हवं, तर स्कोरबुक अवेलेबल आहे तुम्हाला जर डाउट असेल। यूट्यूबच्या माध्यमातून एक धाव कमी अपडेट झाली होती त्यामुळे त्या 22 धावा दिसत होत्या, ऍक्च्युअल मध्ये 23च धावा झाल्या होत्या। अगदी असहमत आहे युवराजी माई सर थोडस, मात्र जी लिखापेटी आहे तू मित्र अगदी योग्य आहे, यामध्ये कुठलीही चुकी नाहीये। पहिली विकेट लवकर माघारी गेले अतुल भालेकर आपण पाहिलं तर जिथे पाटण एक्सप्रेस ज्याला मात्र म्हटलं जातं त्यांनी मात्र पहिली विकेट लवकर घेऊन दिली बनपुरी संघाला। ओ पहा इथे गती आहे वेग आहे खेळपट्टी आपण पाहिली तर पूर्णपणे सपाट आहे। या चेंडूवरती मात्र बॅकफूटला जाऊन स्क्वेअर कट करून एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र फसला गेला फलंदाजाचा, जिथे मात्र नवीन बॅटर आपण पाहिलं तर मैदानामध्ये मात्र जरूर आला मिस्टर प्रवीण पॅडीने लवकर विकेट टाकल्यानंतर प्रवीण आणि संतोष डिसलेच्या खांद्यावर ही जबाबदारी असेल। ओ यावी मात्र पूल फटका क्षेत्रक्षक आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये जिथे मात्र फक्त धाव येईल एक दोन दोन धावा येस या दोन धावेच्या मदतीने मात्र धाव फलक पुढे जाईल। धाव संख्या ओपन होते या दोन ने निवाजी मोहिते यांच्याकडून मात्र प्राइज लगावलं गेलं प्रत्येक विकेटला आपण पाहिलं तर 100 रुपयाचा प्राइज अतुल भालेकर याच्यासाठी। ओहो बॅकफूटला जाऊन यावेळी मात्र पूल जरूर खेळला बॅटच्या मिडलला चेंडू लागला मात्र ताकद तेवढी लागली गेली नाहीये मात्र भेटलेल्या वेळेमध्ये दोन धावा मात्र जरूर धावून घेतल्या जातात। आता सिंगल डबल्स वरती जरूर विश्वास ठेवला जाईल कारण की एका साइडला बनपुरी 11 बनपुरी आहे नवला स्पोर्ट जिंती चांगलं जाणतोय बनपुरी संघाला 30-35 च्या पुढे टार्गेट देणं महत्वाचं आहे कारण की या खेळपट्टीचा चांगला अंदाज बनपुरीला आतापर्यंत राहिला आहे। काय बोलता युवराज सर कारण की या मोठ्या ट्रॉफीला उचलण्यासाठी संघाचा खेळ देखील मोठा हवा आहे। नक्कीच आणि फिल्डिंगवर देखील लक्ष राहणार आहे बनपुरी टीमच्या। यावेळेस लोअर फुलटॉस होता गॅप शोधण्याचा प्रयत्न वेगाने बॉल डीप मध्ये जातोय आणि बॉल नक्कीच गेलाय सीमारेषा पलीकडे। पॉवर प्लेचा खूप चांगला वापर आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जात आहे। अगोदरच्या मॅचची किरण सर चर्चा केली तर अगदी एक बॉल 3 रनची गरज असताना 3रा रनला रनआउट झाला होता फलंदाज, त्यामुळे आणि कॅप्टन नितीन आणि राहुलने देखील सांगितलं टॉस कप बॉसमध्ये की क्षेत्ररक्षणाचा दर्जा सुधारावा लागणार आहे आम्हाला पुढच्या मॅचमध्ये आणि याही मॅचमध्ये बघूया आता कशा पद्धतीचा खेळ साकारतील। ओ पहा रायझिंग डिलिव्हरी बाउन्स झालाय चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय जिथे मात्र फलंदाजाला बॅकफूटला जाऊन कट करेपर्यंत मात्र चेंडू अक्षरशः डोळ्याच्या समोरून जातोय। पहा ही गोलंदाजी आहे ही स्ट्रेंज आहे अतुल भालेकरची, हा स्पीड आहे त्याचा साईड अम गोलंदाज म्हणून ओळखला जातो पाटण टेनिस क्रिकेटचा। आणि सध्या आपण पाहिलं तर त्याच्या आयुष्यामध्ये देखील संघर्ष खूप आहे आणि संघर्षातून मात्र इथे गोलंदाजीचा वेग त्याचा आणखीन वाढला जातोय। एखाद्या खेळाडूच्या आयुष्यात जेव्हा संघर्ष येतो सर अप अँड डाऊन चालू असतं थोडीशी निराशा असते मात्र त्यानंतरचा खेळाडूचा खेळ हा आणखीन पॉलिश होतो यामध्ये मात्र खरं आहे कारण की अतुल भालेकरची गोलंदाजी तुम्ही पाहिली रायझिंग चेंडू जो आपण इंटरनॅशनलमध्ये पाहतो खेळपट्टी देखील तशी हवी आहे तुमचा चेंडूचा आर्म्स आणि चेंडूचा रायझिंग पोझिशन तशी हवी तेव्हा चेंडू तुम्हाला राईज होतो। नक्कीच रिलीज पॉईंट खूप महत्वाचं आहे आणि अतुल भालेकरकडे ते कॅलिबर आहे ती क्षमता त्याच्याकडे आहे त्या क्षमतेवर खरा उतरतोय तो। एवढंच बघा थोडासा आत्मने वळवला होता आणि नितीनने देखील आज इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे। लेगबाईचा इशारा पंचाकडनं येतो एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते आणि कोणी घ्या किरण सर अप्स अँड डाऊन कोणाच्या आयुष्यामध्ये नाही आज आपण कोणी घ्या सचिन तेंडुलकर घ्या लता मंगेशकर घ्या अमिताभ बच्चन घ्या एपीजे अब्दुल कलाम घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप्स अँड डाऊन्स आले तो बॅड पॅच प्रत्येकाचा असतो त्यान त्या बॅड पॅचमध्ये तुम्ही कशा पद्धतीने पुढे जाता काय शिकता हे देखील महत्वाचं राहिलंय। यावेळेस बघा संतोष डिसलेच्या समोर बॉल तुम्ही टाकू शकत नाहीये बॉलला भिरकावून दिलंय बॉल सीमारेषा पलीकडे जातोय आणि हा येतोय आरबी डेव्हलपर षटकार। अगदी
पहा चर्चा होती अप्स एंड डाउन्स आणि टेनिस क्रिकेट सारखं माणसांना असावं. टेनिस क्रिकेटचा चेंडू जो असतो जेवढ्या जोराने तुम्ही खाली आपटाल तेवढ्या जोराने तुम्ही वरती जायला हवं. आयुष्य आणि माणसाचं जगणं हे टेनिस बॉल सारखं असलंच पाहिजे. सध्या आपण पहिलं संतोष दिसले प्रत्येक चेंडू मध्ये येऊन खेळतो, स्टम्पच्या मध्ये येऊन पोझिशन बनवून आपल्या स्लॉटमध्ये चेंडू घेण्याची ती त्याची पद्धत आहे ती नितीनने ओळखले. मात्र तरीही त्याच्या विरोधामध्ये चेंडू निर्धाव पहिला टाकला मात्र दुसऱ्या चेंडूला तो अपयशी ठरला. पुन्हा एकदा जागा बनवली आहे. यावेळी चेंडू खेचलाय, खेचून दिलाय मिडल ऑफ द बॅट, क्रंचिंग ऑफ द साऊंड आउट ऑफ द पार्क. आरवी डेव्हलपर्सचा पहिलवान समीरजी दिघे चषक 2023 हा पहिलवान षटकार. काय ताकद आहे पहा. नक्कीच आपल्या ट्रॉफीचंच नाव पहिलवान समीर दिघे साहेब चषक आहे, त्यामुळे प्रत्येक फलंदाजाच्या भाऊ भुजामध्ये नकू 10-30 वळ आले आणि गोलंदाजाच्या देखील गोलंदाजी करत असताना वेगावर स्वार होण्यासाठी मात्र तो देखील सज्ज झालाय. मात्र ते करत असताना तुमच्या लाईन अँड लेंथवर देखील तुमचं लक्ष राहणं गरजेचं आहे किरण सर. प्रत्येक वेळी तुम्ही वेगावर अवलंबून राहू शकत नाही. टीमची टोटल झाली आहे धाव फलकावर 21 आणि दुसरं षटक सुरू आहे. आज विवेक वरपे आणि दीपक चोरगे नाही आहेत वनपुरी टीमच्या या बॅट प्लेइंग 11 मध्ये आणि त्याची कमतरता नक्कीच वेळोवेळी जाणवली आहे. आणि बघूया आता त्या कमतरतेचा फायदा जिंतीड संघ कशा पद्धतीने उचलतोय किरण सर. अगदी एका साईडला पहिलवान समीजी दिघे ज्यांना माहिती आहे आखाड्यातला डाव कसा मारायचा, मात्र मशीनवरचा ताव मारून मैदानामध्ये देखील डाव प्रत्येकाला मारायला यायला हवा हे देखील खरंय. पुन्हा एकदा स्टम्पच्या मध्ये आलाय. यावी लेग स्टिकच्या थोडासा बाहेरून आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने तेवढा साथ दिली नाहीये गोलंदाजाला. चेंडू निघून जातो व्हाइट बॉलसाठी. एक्स्ट्रा धाव येते, 22 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजवल्या गेल्यात. ही मॅच रंगेल रंगवली जाईल, बनेल आणि बनवली जाईल यामध्ये मात्र शंका नाहीये. ओहो पहा ही कला आहे. इथे चेंडू पुन्हा एकदा टर्न होतोय, व्हाइट बॉलसाठी जातोय, व्हाइट प्लस वन, आणखीन एक धाव एक्स्ट्रा येते. गोलंदाज नितीन आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मात्र स्विंगचा बादशाह आहे, मात्र दुसऱ्या साईडला पदल आदित्य डान्सिंग डाऊन द विकेट करणारा मात्र आतापर्यंत शांत संयमी आणि घातक फलंदाज संतोष डिसले देखील तेवढा चतुर आहे. पाई दोघांमध्ये कुरबुड्या चालू आहेत. होय खेचला, यावेळी मात्र गोफन फिरवले, खिचडी आहे, चेंडू जातोय. पुन्हा एकदा आरवी डेव्हलपर्सचा मनामध्ये घर करणारा आणि धावसंख्याचे आकार बदलणारा 30 धावेपर्यंत हा षटकार. वा काय फटका. ही चर्चा होती कुरबुड्या दोघांच्या चालू आहेत. आतापर्यंत लगातार 3 षटकार आपण पाहिलं तर जरूर संतोष डिसलेच्या बॅटमधून आलेत, कारण की वाईड मध्ये जरूर आला होता. ही चर्चा सातत्याने चालू आहे. एका साईडला आपण पाहिलं तर सातत्याने पदल आदित्य करतोय डान्सिंग डाऊन द विकेट करतोय. ओ खेचला क्षेत्रक्षक आहे मिड विकेटचा, त्याच्या डोक्यावरून एक धाव मात्र जरूर वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय, कारण की माहिती आता धावा चांगल्या आलेत. इथे मात्र धाव संख्या जाऊन पोहोचते अर्थातच 31 घरामध्ये. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 5-1 to go. आता प्रत्येक संघ या मैदानाकडे आल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांच्या ट्रॉफीज तो पाहतोय, ज्या पद्धतीने तिथून पुढचा विचार तो करतोय, कारण की या ट्रॉफीकडे पाहिल्यानंतर समीकरण बदलते प्रत्येकाची. ओहो फटका चांगला आहे, आडव्या बॅटने मात्र खेळून काढला. यावेळी आपण पाहिलं तर एक धाव मात्र वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, नाही. चेंडू पोहोचतोय तोपर्यंत एकाच धावेवरती शांत. धाव संख्या 32 आफ्टर 2 ओव्हर. नवला स्पोर्ट जिंती संघ. त्याच दरम्यान किरण सर आपल्या व्यासपीठावर आगमन होतंय. ज्यांच्या नावाने आपण ही स्पर्धा खेळवतोय पहिलवान समीरजी दिघे साहेब, त्यांचे मामा अर्थातच संदीप दादांचं या ठिकाणी आगमन होते. सहर्ष स्वागत आहे आपलं या पहिलवान समीर दिघे साहेब चषक 2023 जैनवान क्रिकेट क्लब सुपगडीवाडी यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. किरण सर खूप चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. संतोष डिसलेचा फॉर्म आणि त्याच्यासमोर काय रणनीती आखली जाईल. मग आज दीपक चोरगे नाहीये त्यामुळे त्यांचे 6 बॉल आपल्याला चेंडू पाहायला मिळणार नाही मैदानाच्या आतमध्ये. राहुल पाटील यांनी गेल्या मॅचमध्ये अगदी शेवटच्या बॉलवर 3 धावा असताना त्या रन्स डिफेंड केल्या होत्या, त्यामुळे आता त्यांच्यावर आघात करण्यासाठी संतोष डिसले मॅन इन फॉर्म मॅन इन टच इथे मात्र उत्सुकलेला असेल. मात्र स्ट्राईकला असलेला दुसरा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण, त्याच्यावर देखील लक्ष राहणार आहे. राहुल पाटील व्हेरी चालाक ब्रो, खूप चालाक आहे हा खेळाडू. ओ नाही, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा इशारा, नजर लगी, नो प्लस यावी मात्र एक धाव, त्यामध्ये फ्री हिटचा चेंडू. पहा ही एखादा नौका, एखादा आपण पाहिलं तर अटॅकिंग क्रिकेट करणारा फलंदाज जर समोर असेल तर त्याच्या विरोधामध्ये कुठलं तरी नवीन शस्त्र बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो.
नक्कीच आणि टीमची टोटल 34 जाऊन पोहोचते किरण सर आणि त्यामुळे हा फ्री हिटचा बॉल देखील आहे आणि या फ्री हिटच्या बॉलचा फायदा फलंदाज प्रवीण कशा पद्धतीने उचलेल हे देखील पाहणं औत्सुकतेचं ठरेल आहे. प्रेक्षकांची आपण पाहतोय युट्यूबच्या माध्यमातून भरपूर गर्दी होते ओमसा एमटीसी लाईव्ह वर मात्र भरपूर प्रेक्षक आहेत. ओमसा एमटीसी नक्की चर्चा करू. सध्या मॅच ओहो गुडलेन स्पॉट वरती आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडासा फ्रंट फुटला आला आणि तदनंतर मात्र चेंडू वेगाने निघून जातोय. कमरेच्या लेवलचा हा चेंडू मात्र थोडासा कमी बाउन्स देऊन जातोय. राऊंड विकेट थोडासा अँगल तयार करण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जातोय. ओहो यावेळी फुलटॉस येतोय लोअर फुलटॉस क्षेत्राच्या मागे जातोय उंच उडी नाही बोटाला चटका बसला चेंडू यावेळी जातोय अगदी कव्हरच्या दिशेने चौकार पहा. या चौकाराने धावसंख्या मात्र जरूर जाऊन पोहोचली 38 घरामध्ये. किरण सर पहिल्या दोन्ही मॅचेस मध्ये टॉस जिंकून बनपुरीने बॅटिंग घेतली होती आणि टार्गेट सेट केलं होतं आणि या मॅच मध्ये त्यांनी बॉलिंग घेतली पहिल्यांदा आणि आता मात्र त्या निर्णयाला खोटं ठरवलंय चिंती टीमच्या फलंदाजांनी. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल चांगला अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला शॉर्ट मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेस मात्र एकच धाव मिळते. बघा सेन्सिबल क्रिकेट आहे. आता स्ट्राईक रोटेट केली चौकार ढोकल्यानंतर ते म्हणजे प्रवीणने आणि संतोष डिस्लेला मात्र स्ट्राईकवर आणलंय. टीमची टोटल मात्र एकने पुढे सरकून 39 वर जाऊन पोहोचते 39. प्रत्येकाचा अभ्यास प्रत्येक शनिवार रविवार ग्रुपात चांगला झाला. ओ बॅकफुटवर जाऊन मिडल ऑफ द बॅट नाहीये ताकद थोडीशी कमी लागली. अतुल भालेकर त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय अग्रेशन पूर्ण मैदान मध्ये काढतोय. होय क्रिकेट आहे मैत्री दोस्ती दुनियादारी रिलेशन सगळं मैदानाच्या बाहेर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. डोळ्यामध्ये ती आग दिसायला हवी डोळ्यामध्ये ती चमक दिसायला हवी तेव्हा मॅच रंगते तेव्हा मॅच तापते तेव्हा मॅच आणखीन रंगवली जाते. आता विकेट आल्यानंतर मात्र बाबूराव पाटील होय या खेळाडूचा खेळ निराळा आहे ये बाबूराव का स्टाईल आहे यावेळी मात्र आपण पाहूया त्याची स्टाईल काय असेल. नक्कीच बाबूराव यांची स्टाईल नेहमीच तन्हाळी राहिली मग ती गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी असू द्या कधी एक्सलरेट करतील कधी धावसंख्या वाढवतील गेअर बदलतील काही सांगता येत नाहीये. या षटकाचा विचार केला तर बॉल शिल्लक आहेत या षटकातील दोन म्हणजे अंतिमचे दोन बॉल शिल्लक आहेत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते 39. किरण सर 45 आसपास खूप चांगलं टार्गेट असू शकतं. अगदी चर्चा नक्की करूयात. ओ पहा आल्या आल्या उचललाय क्षेत्ररक्षक आहे अंदाज चुकला गेलाय नाही एकमेकांनी पाहतायत. अतुल भालेकरचं लक्ष चांगलं होतं चेंडूकडे ऑस्ट्रेलियन स्टाईल कॅच घेण्याचा प्रयत्न थोडासा हा स्ट्रेच झाला बोटाला चटका बसून चेहऱ्यावरती चेंडू लागून मात्र चार धावेसाठी निघून गेला. तुम्हाला देणारे डंकस तुम्हाला पंख देतात आणि मात्र राहुल पाटीलने आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने प्रयत्न चांगला केलाय गोलंदाजीमध्ये एक विकेट त्याने घेऊन दिली आणखीन एक विकेट घेण्याचा प्रयत्न त्याने चालून आणला होता. 1-2 नाही बॅट फिरली गेली विकेट किपरच्या मागे जो आवाज झाला त्याच्या हाताला चेंडू चट करून मात्र लागला गेला मात्र त्याच्यासाठी देखील धाडस असावं लागतं. पहिला षटकाचा खेळ पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या इनिंगच्या नंतर धावसंख्या मात्र 43 घरामध्ये जाऊन पोहोचते म्हणजे 44 धावेचं आव्हान मात्र समोर ठेवलं गेलंय बनपुरी इलेव्हन बनपुरी या संघाच्या समोर. नक्कीच खूप चांगला सामना पाहायला मिळणार आहे किरण सर. तर टॉस साठी यायचंय भैरवनाथ इलेव्हन शिंगमोडेवाडी विरुद्ध सिद्धेश्वर 11 डावरी या दोन्ही टीमच्या दरम्यान मात्र टॉस होईल जिथे मात्र आमचे साथीदार समालोचक शिवव्याख्याते आदरणीय गणेश दादा बोरगे सर आपल्यासोबत जोडले जातील. येस थँक्यू सो मच युवराज सर. या सामन्यामध्ये आपण समालोचन जर पाहिलं तर मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल ताज येथे जो आवाज घुमला होता नवी मुंबई प्रीमियर लीगच्या ऑक्शनसाठी आणि नवी मुंबई प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्याचा सुद्धा ज्यांच्यामार्फत आपण आवाज ऐकला आणि शेवटच्या सामन्यात सुद्धा ज्यांचा आवाज ऐकला पाटण तालुक्याचा अभिमान पाटण तालुक्याची शान पाटण तालुक्याची जान द व्हॉइस ऑफ पाटण क्रिकेट किरणजी मस्कर सर युवराज सरांसोबत आहेत. दोघांचं कॉम्बिनेशन दोघांची कॉमेंट्री नक्कीच पाहताना मैदानातील प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्या समोर उभा असतो. येस दोन्ही टीम्स यायचंय कॅप्टन्स कॅप्टन या चला प्लीज दोन्ही कॅप्टन्स आपण लगेच यायचंय. येस सर भैरवनाथ इलेव्हन शिंगमोडेवाडी आणि डावरी इलेव्हन डावरी प्लीज आपण यायचंय सिद्धेश्वर 11 डावरी. चला या दोन्ही कॅप्टन्स येस भैरवनाथ इलेव्हन शिंगमोडेवाडी संघाचे डॅशिंग कॅप्टन आलेला आहे तर
सिद्धेश्वर इलेवन डावरी संघ प्लीज, डावरी संघ यस। आमच्या संदीप दादा मी विनंती करेल, समीजी दिघे साहेब यांचे मामा समीजी दिघे साहेब यांच्याबद्दल नक्की आपण दोन दिवस चर्चा करू। मित्र कसा असावा, माणूस कसा असावा, त्याच्याबद्दल नक्की चर्चा करू। मात्र सध्या टॉस। यस, कॉल असेल भैरवनाथ इलेवन शिंगमोडीवाडी। यस, हेड इज द कॉल अँड टेल इट इज सिद्धेश्वर इलेवन डावरी संघ नाणेफेक जिंकलाय, काय असेल निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय। यस, प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय। भैरवनाथ इलेवन शिंगमोडीवाडी शेवटच्या सत्रामध्ये मागच्या शनिवार चांगला खेळ राहिला होता, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30-35 पर्यंत। यस, 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल, अशा वेळेस कोणत्या दोन गोलंदाजांवरती तुमचे प्रामुख्याने लक्ष असेल? संभाजी आहे, अमोल आहे। यस, संभाजी दादा, अमोल दादा, आयोजनाबद्दल दोन शब्द काय सांगाल? ट्रॉफीज जवळपास 5 ते 5.25 उंच फुटाच्या ट्रॉफी असतील, स्वतः समीरजी डिगे साहेब टॉस का बॉल क्षेत्रामध्ये आपण त्यांचा जर का बॅनर पाहिला ते चांगले व्यक्ती, काय संपूर्ण आयोजनाबद्दल सांगाल? आयोजन खूप छान केलेलं आहे, ट्रॉफी तर बाहुबलीच आहे। यस, नक्कीच बाहुबली ट्रॉफी आहेत आणि दुसऱ्या बाजूला भैरवनाथ इलेवन शिंगमोडेवाडीचे बाहुबली नाणेफेक तुमच्या विरुद्ध झालेली आहे, तुमचा आता किती धावा करण्याचा मानस असेल? हां, नक्की नक्की 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि समोरच्या टीमला पण ऑल द बेस्ट। यस, थँक्यू सो मच। द न्यूज फ्रॉम द सेंटर, सिद्धेश्वर इलेवन डावरी वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट। जाऊया कॉम बॉक्सकडे जिथे पुन्हा एकदा आवाज घुमेल व्हॉइस ऑफ पाटण क्रिकेट आणि आपल्या पाटण तालुक्याचे लाडके समालोचक माननीय श्री किरणजी मस्कर आणि युवराजजी माळीसर यांचा। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच। मॅच रंगेल याच्यामध्ये शंका नाहीये, पहिला चेंडू जरूर निर्धावाला। हो, यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, क्रिकेटचं अस्त्र, स्वतःचा ब्रह्मास्त्र सर्रासपणे बाहेर काढल्या, डोळ्याची पापणी लवेपर्यंत चेंडू निघून गेला। अतुल भालेकर समोर आहे, नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला बॉल कुठेतरी ऑफ स्टंपवर टाकला होता, यावेळेस लेग स्टंपला टार्गेट करण्याचा प्रयत्न आणि जो गॅप निर्माण झाला त्या बंद बॉल निघाला। याही वेळेस बघा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, ओहो क्षेत्ररक्षण थोडस इथे पाहायला मिळतं मिस होतंय, आता मात्र स्ट्राईक रोटेट होते। किरण सर, पहिल्या दोन्ही मॅचेसमध्ये मंगेश मोहिते नातूर भालेकर ओपनिंगला आले होते आणि राहुल पाटील वन डाऊन किंवा टू डाऊन आले होते, या मॅचमध्ये चेस करत असताना रणनीतीमध्ये बदलाव केलाय आणि राहुल पाटील आता ओपनिंगला आलेत, कदाचित त्यांनी मंगेशचा अभ्यास केला असेल, पेपर वेगळा टाकला यावी। ओहो, पुढे येऊन हलक्या हाताने क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या ओंजळीमध्ये चेंडू, यावी पहा विकेट पहिली लवकर माघारी जाते, राहुल पाटील सारखा खतरनाक फलंदाज यावी मात्र गोल्डन डकचा शिकार होतोय राहुल पाटील, बॅक टू द डकआउट। नक्कीच महत्वाची विकेट असणार आहे, तर मी विनंती करेल शिवाजी दीक्षित दादांना की पहिलवान समीरजी दिघे साहेबांचे मामा संदीप दादा उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करावा। तो सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय संदीप दादांचा, शिवाजी दादा दीक्षित यांच्या शुभ हस्ते, पहिलवान समीरजी दिघे साहेबांचे मामा आहेत संदीप जमा। ऑनफील्ड जाऊया पुन्हा एकदा, नितीन आलाय आता। हो, यावेळेस नितीनने बॉल सोडून दिलाय, चांगला निर्णय म्हणावा लागेल किरण सर, सकाळी अशा पद्धतीने दोन फलंदाज आज बाद झालेत किरण सर, फलंदाजाने चेंडू सोडला आणि चेंडू सर यष्ट्यांना जाऊन भेदला। अगदी यासाठी गोलंदाजी लाईन तुम्ही रीड करायला हवी, गोलंदाजाला रीड करायला हवे। ओ, यावी लोअर फुल टॉस मिड विकेट रिझन मध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तैनात असेल तिथे, चुकी कुठलीही झालेली नाही, डायरेक्ट थ्रो गोलंदाजच्या हातामध्ये, एकच धाव यावी मात्र घेऊन दिली आहे। नक्कीच एकच धाव आणि धाव संख्येकडे आपण जाऊया, 4 धावा धाव फलकावर, अंतिमचा बॉल या पॉवर प्लेचा शिल्लक आहे, खूप चांगलं इकॉनॉमिकल षटक किरण सर म्हणाला, यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, या बॉलवर घना घाती प्रहार, बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार
अतुल बालेकर बैट मधन किरण सर हा हवाई षटकार टीम ची टोटल या षटकारा मदती दहावर जाऊन पोहोचते टार्गेट किरण सर अपन पहले तो 44 धाव संख्येच है आता 12 बॉल मध्य रन्स कराए 34 किरण सर ट्रॉफी बदल अपन नक्की चर्चा करूया एक नंबर की ट्रॉफी एक मानूस सिंगल हंडेडली उचलू शकत नहीं एवं तरह वजन है वजनदार ट्रॉफी और उंच ट्रॉफी आता हा मैच मध्य जो संघ जिंके एक एक ट्रॉफी नक्की घेन जाए ट्रॉफी का मैं अपन नेहमी क्रम मन तो वेस मैं कि ट्रॉफी की उंची उद्या ठरेल अगदी ट्रॉफी की उंची उद्या ठरेल ट्रॉफी खरं तर म्हटलं तर पहिलवान समीजी दिघे चषक म्हटलं तर समीजी दिघे साहेब यांच्याबद्दल काय बोलायचं जसा माणूस दिलाचा तसा देहाचा मनाने मोठा ट्रॉफी देखील मोठी वजनदार ट्रॉफी देखील वजनदार माणसाच्या डोळ्यामध्ये चमक ट्रॉफीला देखील चमक अग्री कॉपी कट पेस्ट अशी ट्रॉफी आहे नक्की चर्चा करू ओहो यावी पहा बाबूराव पाटील राउंड विकेट येतोय जिथे मात्र चेंडू आपण पाहिलं तो ऑफ स्टिक पासून थोडासा आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न करतो तो देखील जाणतोय कटिंग गोलिंदाजी आणि तोच प्रयत्न सध्या केला जातोय नक्कीच त्याच दरम्यान आपल्या व्यासपीठावर आगमन झालंय महेश दादा कळंत्रे आणि संदीप दादा कळंत्रे यांचं त्यांचं देखील सहर्ष स्वागत पहिलवान समीर दिघे चषक 2023 मध्ये ओहो यावे मात्र उचललाय आडव्या बॅटने खेळला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय जिथे धावा किती असतील दोन धावा पहा या दोन धावाच्या मदतीने मात्र धावसंख्या 12 घरामध्ये जाऊन पोहोचली आता मात्र संघ आपण पाहिलं बनपुरी 11 बनपुरी जरूर वाट बघत असेल नितीन आणि अतुल या दोघांची मात्र भागीदारी चांगली जमावी जेणेकरून धावसंख्येला अक्षरशः खोऱ्याने या दोघांनी धावसंख्या कराव्या मात्र दुसऱ्या साईडला नवलाय स्पोर्ट जिंती या संघाचा ट्रम्प कार्ड बाहेर काढलाय अर्थातच बाबूराव पाटील सध्या आपण पाहिलं तर मकर संक्रांत येते सगळीकडे पतंग मात्र जरूर उडतायत त्याच्याबद्दल देखील चर्चा करू यावेळी चेंडू हवेमध्ये विकेट किपर येतो चेंडूच्या खाली आणि जोपर्यंत चर्चा पार्टनरशिपची करत होतो तोपर्यंत या चर्चेला पूर्णविराम लावला गेला अर्थातच बाबूराव पाटील आणि बाकीचं काम विकेट किपरने पूर्ण केलं दुसरी विकेट माघारी जात्या बनपुरी 11 बनपुरी संघाला हा दुसरा हादरा भेटतोय नक्कीच आता मात्र जशा विकेट जातील किरण सर तसं बॅकफूटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल हा संघ कारण आज बॅट्समन दोन कमी असल्यामुळे ती जी उणीव भासलीये ती मात्र कोणीतरी एकाने उचलणं गरजेचं होतं एकाने रिस्पॉन्सिबिलिटी खेळणं गरजेचं आहे तो अतुल भालेकर करतोय मात्र त्याला तो टच त्याला तो रिदम ती मुवमेंट तो मोमेंटम प्राप्त होत नाहीये तो मोमेंटम सध्या शिफ्ट झालाय तो जिंती टीमकडे आणि तो जिंती संघ तो मोमेंटम काही सोडणार नाही याबद्दल तिला मात्र शंका नाही नुकतीच पतंग बघितल्यानंतर विचार आला सर अतुल भालेकर पतंग आहे पण दोऱ्यासारखी साथ कोणाला तरी द्यावी लागेल कारण की तेव्हाच जाऊन ती पतंग हवेमध्ये उडू शकते आणि सध्या जिंती टीमची पतंग देखील येते त्या पतंगला कापण्यासाठी जवळपास नक्की चर्चा चांगली रंगेल रंगवली जाईल ओहो यावी पहा लोअर फुल टॉस चेंडूच्या खाली जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅट स्विंग झाली तोपर्यंत मात्र चेंडू वेगाने निघून गेला विकेट किपर चांगला आहे विकेट किपरने एकही धाव आतापर्यंत यष्ट्यांच्या मागे खर्च होऊन दिलेली नाहीये कारण की तिथे संतोष दिसले आहे अभि आपण पाहिलं तर यावी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटचा टॉप एज घेऊन जिथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये एक धाव जाते धावसंख्या आपण पाहिलं तर 13 घरामध्ये माझ्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये जोडलेत अर्थातच अक्षय सुपुगडे माझ्यासोबत जोडले गेलेत ओहो पुन्हा एकदा क्रॉस द लाईन पायाची कुठलीही मुवमेंट नाहीये जागेहून खेळण्याचा प्रयत्न दोन्ही पाय एका जागी बॅट स्विंग झाली मात्र तोपर्यंत चेंडू निघून गेला क्रिकेटमध्ये फुटवर्क नाहीये तर नेटवर्क कसं येईल इथे मात्र आपण पाहिलं दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि दोन षटकांची अखेरीस धावसंख्या मात्र 13 घरामध्ये समीकरण मात्र आपण पाहूयात ओमसा एमटीसीच्या माध्यमातून 6 चेंडू आणि 31 धावेची गरज 6 चेंडू 31 मॅच अजूनही आहे कारण की बनपुरी 11 बनपुरी संघाला कठीण परिस्थितीमध्ये कसा खेळ करायचा हे चांगलं ठाऊक आहे नाही पूर्ण दारोमदार अतुल भालेकरकडे आणि त्यांच्यासाठी महत्वाची बाब म्हणजे तोच आता स्ट्राईकला आलाय 6 बॉल 31 तो काढू शकतो कॅलिवर मगाशी उल्लेख झाला क्षमता आहे क्षमता सिद्ध करावी लागणार आहे मात्र सूरज डिसलेकडे देखील दुर्लक्ष करून चालणार नाहीये जिंती टीमच्या मात्र अनेक मात्र योगदान यशामध्ये मात्र त्याचा देखील मोलाचा वाटा राहिला आता हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे सूरज विरुद्ध अतुल 6 बॉल 31 पहिले 2 बॉल तर अतिशय महत्वाचे असतील ओहो सुरेख यावी मात्र यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न कुठली धाव घेतली जात नाहीये मॅच वरती पूर्णपणे प्रेशर अतुल स्वतःच्या खांद्यावरती घेतोय
कारण की पांच चेंडू 31 ची गरज है त्याला ठाऊक है विश्वास स्वतःवरती मात्र समोर नवला स्पोर्ट जिंतीची एक्सप्रेस समोर असताना त्याच्या विरोधामध्ये काय रणनीती आखली जाईल। ओहो यावी फटका चांगला आहे जिथे मात्र प्रवीण आहे जागेवरती उभा उंच उडी घेते मात्र चेंडू तोपर्यंत मात्र निघून जातो चार धाबेसाठी या चौकाराने कहानी बदलेल का पाहूयात कहानी काय आहे येणारे चार चेंडू आणि विजयासाठी मात्र समीकरण अर्थातच 27 धावेच चार चेंडू 27 आणखीन एका दुसरा येतोय कहानी मध्ये ट्विस्ट येते पाहूयात काय होतंय। ओ बॅकफुटला जातोय नाही इथे चेंडू वेगाने टाकल्या पडल्यानंतर स्किट होऊन वेगाने चेंडू जातोय फॉलो केलं किरण सुरमे म्हणाले कारण अतुल ऑलरेडी शफल झाला होता लेग स्टंपच्या भरपूर बाहेर ते पाहिलं सुरत दिसतील आणि त्या दिशेने चेंडू वळवला अंतिमच्या क्षणी मात्र चेंडूला थोडस फ्लिक केलं थोडीशी गती परिवर्तन केलं याही वेळेस बघा पुन्हा फॉलो केले यॉर्कर टाकला तो देखील आतमध्ये आता मात्र औपचारिकतेच्या दिशेने चाललोय आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये नवला स्पोर्ट जिंती सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल। किरण सर आयुष्यात यशाला फॉलो करा स्वप्नांना फॉलो करा क्रिकेटमध्ये मात्र फलंदाजाला फॉलो करा गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा जसा अतुल बाहेर निघतोय तसा पायामध्ये चेंडू टाकतोय आतमध्ये येतोय तसा ऑफ स्टिक वरती टाकतोय लेग स्टिक ऑफ स्टिक मधला हा खेळ मात्र नवला स्पोर्ट जिंती संघाला आणखीन सुरक्षित करून देतोय आता चेंडूचा खेळ बाकी आहे फक्त दोन चांगली फाईट करण्याचा प्रयत्न पण अखेरीस गोलंदाजाचा झेलवा आणि त्याची लाईन पूर्णपणे मात्र यशस्वी ठरते। इथे हा शेवटचा चेंडू होता इथे मॅच आपण पहिली संपली गेली नवला स्पोर्ट जिंती संघ वा या मॅच मध्ये आपण पाहिलं तर त्यांनी पकड ठेवली आणि मैदानामध्ये मात्र जरूर पहा वादळ आले आमचा ओमकार जरूर हे टिपेल ओमी नक्कीच आणि त्याचबरोबर किरण सर बघा बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजे नवला स्पोर्ट जिंती संघ पहिला संघ ठरलाय जो या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय अभिनंदन आणि मॅन ऑफ द मॅच त्याचबरोबर आम्ही घोषित करू तत्पूर्वी वैयक्तिक पारितोषिका या ठिकाणी दाखल झालेले आहेत आमच्या पंचांसाठी पैलवानजी समीरजी दिगे साहेब यांच्याकडनं माफ करा पॅडीसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे पैलवान समीरजी दिगे साहेबांकडनं ते म्हणजे 500 रुपयाचं त्याच्या या अभूतपूर्व खेळासाठी अभिनंदन पॅडी तुझं 500 रुपयाचं कॅश प्राईज पैलवान समीरजी दिगे साहेबांकडनं आणि आमच्या प्रत्येक समालोचकाला किरणजी मस्कर सर मी स्वतः आणि त्याचबरोबर गणेशजी बोरगे सर यांना प्रत्येकी 1000 रुपये